शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्यावर तडीपारीची कारवाई, आमदार भरत शेठ गोगावले यांच्या दबावामुळे कारवाई केली जात असल्याचा आरोप। महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच तथा शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्यावर 3 महिन्यांकरता तडीपारीची कारवाई महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांनी केली आहे। ही कारवाई कायदेशीर नसून त्याविरुद्ध ओझरडे न्यायालयात दाद मागणार आहोत। आमदार भरत शेठ गोगावले यांच्या दबावात येऊन प्रशासनानं ही कारवाई केली असल्याचा आरोप ओझरडे यांनी केलाय। आज पत्रकार परिषदेचं कारण असंच होतं की महाड शहर पोलीस ठाण्यातून मला आज 3 महिन्यासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव आज प्रांतांनी मंजूर केला आहे आणि मी प्रांतांना पत्र दिलं होतं 7 तारखेला गेल्या की माझं म्हणणं ऐकून घ्या त्यानंतर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्या। माझं कुठलंही म्हणणं न ऐकता शासनाने माझ्यावरती हद्दपार करण्याचा प्रस्ताव हा मंजूर केला आहे आणि हा प्रस्ताव महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या दबावाखाली झालेला आहे आणि त्यांच्या दबावामुळेच मला महाड तालुक्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। त्याच्याविरोधात मी आता न्यायालयात जातो, हायकोर्टात जाऊन याच्यावरती स्टे आणण्याचा प्रयत्न करतो आहे। नक्कीच न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे की मला यावरती न्याय मिळेल। हे सगळे तुमच्या समोर ठेवतो आहे मी, ह्यातले कुठलेही असे गंभीर गुन्हे नाही आहेत। हे मी सगळं बघा, सगळे राजकीय प्रेरित गुन्हे आहेत। ह्यात एकही असा गुन्हा नाही की तो गंभीर असेल। ह्यातल्या कुठल्याच गुन्ह्यावरती हद्दपार करावं असं नाही आहे आणि हे पहिल्यांदा मी ऐकतो की 3 महिन्यासाठी हद्दपार। त्यांनी प्रस्ताव 2 वर्षाचा पाठवला पण मला 3 महिन्यासाठी मी हद्दपार पाठ केलेला आहे। माझे कुठलंही म्हणणं ऐकलेलं नाही हे असे प्रकार आणि त्यांनाही दिलेलं पत्र की मला 1 महिन्याचा कालावधी द्या की मी एका गावाचा सरपंच आहे, लोकप्रतिनिधी आहे, मला म्हणणं मांडण्याची संधी द्या, माझ्या संविधानाचा अधिकार तुम्ही घेताय।